जनरल अधिकारी उत्तर लाला, सम्मान्य डॉक्टर साहेब यादव जानते थे सहकर्मी, रक्तदान शिबिर मध्ये ज्यांना डॉक्टर्स ने आणि पॅरामेडिकल स्टाफ भूमिका वठवली त्यांचं मनापासून कौतुक करतो, त्या सगळ्याचं आपण टाळून स्वागत करतो. यात अशा व्यक्तीचा आपण आज दोन दिवस साजरा करतोय, ज्या व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये म्हणजे विद्यार्थी जीवनापासून त्या देशाची घटना दिनपर्यंत ज्या व्यक्तीने आपल्या कथनी प्रतिमध्ये कधीच फरक पडू दिला. विद्यार्थी असताना अभ्यास कसा करावा हे निवड लोकांना भाषणासाठी सांगितलं, तसा अभ्यास करू नका. पारिवारिक जीवनामध्ये जगत असताना परिवाराचं आणि समाजाप्रती कसं कर्तव्य पार पाडायचं, एकीकडं घरचे लोक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि समाजाचं कर्तव्य असताना एक कुठल्या गोष्टीला जास्त महत्व द्यायचं हे निवड तरी थेरॉटिकल सांगितलं नाही. करून आणि जेव्हा देशाची घटना घ्यायची हातामध्ये कलम आली त्यावेळेस स्वार्थाचा एवढा कुठलाही कण तसा घेऊन तुम्ही आम्ही सगळे सगळे सुशिक्षित, एखादा माणूस एखादा पदावर गेल्यानंतर वेळ प्रसंगी त्या पदाचा उपयोग करताना स्वार्थ त्याच्या अंगाला नक्कीच घातून जातो, हे आपण आपल्या जीवनामध्ये आणि आपल्या राजकारणामध्ये आणि समाजामध्ये बरेच उदाहरणं पाहिली. पण ही घटना असताना त्यांना विचार असतं की ज्या लोकांनी घटना केली त्यांना त्यांच्या पिढ्या केल्या त्यांना तो ताम धाम धाम सगळा मिळायला पाहिजे असं मी चालत होतं नाही. त्यांना हे विचार असतं की जे घटना येतात त्यांना त्याचं मत एक म्हणजे एक पर्सन शंभरच बरं नाही. म्हणून ह्या व्यक्तीची उंची मला वाटत नाही जगामध्ये कोणी कधी मोजू शकत नाही. तर ही व्यक्तीचा दूत एखादा म्हणतात की एखादा अद्भुत व्यक्ती म्हणून तयार झाला ज्याने सर्वसामान्य माणसापासून जगाला एक दिशा दिली आणि स्वतःचे कर्तृत्व दिले. आज त्या महामानाच्या जन्मदिनीदान करून जीवन जगण्याचा संदेश त्यांनी जो दिलेला आपला उच्चारण करता त्याबद्दल महामंत्रीचा आभार. तर म्हणजे एकाने बोलले बऱ्याच गोष्टी बोलू संसर्ग साधू. आज मला काही जास्त सांगता नाही कारण कोरोनाचा हाकार आहे, बाकी ठिकाणी मला जायचं आहे, काही काही ठिकाणी लक्ष देणं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे ह्या कोरोनाचा हाकार याला तोंड देण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र मिळून ह्यावेळेस त्याचा मार्ग करण्यासाठी आपलं आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ यांचं मनोबल वाढवलं पाहिजे. तर मग ते एक वर्षापासून कोरोनासोबत लढायला जर समान एक डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्टाफ रात्रंदिवस एक करतात, स्वतःचा जीव आणि स्वतःच्या कुटुंबाचाही त्या ठिकाणी आरोग्य पणाला लावून कोविडमध्ये काम करतात, ही गोष्ट काही कमी वाक्यानुसारखी नाही. ही गोष्ट तेवढी महत्वाची आहे. मी प्रत्येकांच्या सहकार्याने हा एक भाग आहे, हा फेज आहे. त्या फेजमध्ये आपण व्हॅक्सिनेशनचा उपक्रम कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड हा जो व्हॅक्सिनेशनचा उपक्रम आहे नगरपालिकेने सुद्धा महानगरपालिकेने सुद्धा त्यांच्या त्यांच्या आता असलेली जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणाकडे तकारा लावला पाहिजे की कोव्हॅक्सिन कोविशिल्ड व्हॅक्सिनेशनचा उपक्रम हा तेवढा जास्त रिग्रेसली करता येईल तर त्या माध्यमातून ती सायकल सुटू शकेल. मला जी माहिती उपलब्ध आहे त्याप्रमाणे ज्या ज्या लोकांनी जी व्हॅक्सिनेशन केलेलं आहे एक तर त्यांच्यामध्ये कोरोना लागण्याचं प्रमाण काय ते 0.1% असं त्यांनी मला सांगितलं आणि फॅटर्निटी पर्सेंटेज नसायला सांगतात त्यांनी घेतलेले बोलतो. पण दुर्दैवाला जेवढे इन्फेक्शन आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे होते आज वर्तमानपत्र गृह विभाग
त्या वर्तमानपत्र आकडेवारी कापलं जेवढे उपलब्ध केलं नाही काय त्यांचं बंद झालंय मागचे चार दिवसापासून. पण हा प्रकार हे विषय तुम्ही त्या ठिकाणी सरकारी दरबारी धोरण मांडलं पाहिजे जेणेकरून हे उद्देशन दाखवेल का हा गरीब माणूस आज दवाखान्यात गेला त्याला उद्या दवाखान्यात लागणारा औषध आणि व्यवस्था पाहिलं तर त्याची आर्थिक परिस्थिती आता अत्यंत वाईट अशा प्रसंगाला त्याला तोंड द्यावं लागतं ही गोष्ट आपल्याला नंतर बोलत नाही. आपण सगळेजण याच्यावर कटाक्ष लक्ष द्या आणि महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या जीवनात आम्ही 5% तरी आमच्या जीवनामध्ये उतरू शकलो आमचं सगळ्याचं जीवन सफल झाल्यासारखं होईल एवढं आवडून त्या ठिकाणी सांगतो. तर ही अशी व्यक्तिमत्व आहे जगामध्ये ज्याने आपल्या जीवनामध्ये कधी 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 फरक पडत गेला नाही. बालव्यक्तींपासून एवढंच आर्थिक आवडू शकतो पुनश मैं सर्वप्रथम सबको बाबा साहेब जी के जन्मदिन के लिए हार्दिक शुभेच्छा देता हूँ. मैं प्रतीक इंदुरकर राष्ट्रीय अध्यक्ष युवा जनशक्ति संगठना की ओर से भी सबको शुभकामनाएं देता हूँ. इस कोरोना की भयावह स्थिति देखते हुए हमने ये देखा कि हर तरफ ब्लड का शॉर्टेज जा रहा है, प्लाज्मा का शॉर्टेज जा रहा है. तो हमारी संगठना को हमें रोज फोन आते थे कि हमें ब्लड चाहिए, प्लाज्मा चाहिए, बट उतने मात्रा में हमारे पास वो अवेलेबल नहीं था. इसीलिए हमने ब्लड डोनेशन प्लाज्मा डोनेशन का कैंप अरेंज किया. बट उसके लिए बाबा साहेब जी के जन्मदिन से अच्छा दिन कोई हो नहीं सकता, इसलिए हमारे संगठना के सभी कार्यकर्ताओं ने मिलकर आज ब्लड डोनेशन कैंप का अरेंजमेंट किया है. यहाँ पे मिनिमम आज 200+ लोग ब्लड डोनेट करेंगे, प्लस प्लाज्मा डोनर्स अलग है. आज 14 अप्रैल डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जयंती उपलक्ष में युवा जनशक्ति संगठना के माध्यम से आज रक्तदान शिविर का आयोजन किया गया. को कई बार कॉल आते थे कि हमें ब्लड की जरूरत है और ऐसी स्थिति में जैसे आप नागपुर में देख रहे हैं कि ब्लड की कितनी कमी है. ब्लड एक ऐसी चीज है जिसे तैयार नहीं किया जा सकता, ये सिर्फ मानव से ही निर्मित होता है जो उसकी बॉडी में तैयार होता है. तो इस तरीके से लोगों को मदद करना ये संगठन का कार्य रहा. लॉकडाउन में भी इन्होंने बहुत सारी मदद की, लोगों को राशन पहुंचाया, राशन की किट दी, खाने का सामान दिया, बच्चों के लिए कपड़े दिए. इस तरीके से भी आगे बढ़ते जा रहे हैं और आज बेजनबाग में ये रक्तदान शिविर किया गया. इसके अलावा इन संगठन ने ये सोचा है और ये प्रण लिया है कि हम हर इलाके में संगठन के माध्यम से जहाँ जहाँ इनके कार्यकर्ता है वहाँ पर रक्तदान शिविर का आयोजन करेंगे और बाबा साहब अम्बेडकर की जयंती से शुरुआत करके इसे जब तक कि लॉकडाउन की स्थिति बनी रहती है तब तक इन लोग रक्तदान शिविर का आयोजन करते रहेंगे. और मैं इस संस्था को, इस संगठन को बहुत मुबारकबाद पेश करता हूँ कि उन्होंने इस कदम को उठाया और लोगों की मदद करने का प्रण लिया.